मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशा आणि अनिशचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झालेला असतो घरातील सगळेजण खूप खुश असतात सर्व विधी अगदी ईशाच्या मनाप्रमाणे झालेले असतात मग त्यानंतर आता ईशाची पाठवणीची वेळ होते तेव्हा ईशा ही पूर्ण घराकडे पाहते घरातील सगळ्यांकडे पाहते तिला त्या सगळ्या आठवणी आठवत असतात जेव्हा ती सगळ्यांकडे हट्ट करायची आणि त्याचबरोबर या घरात घालवलेले सगळे क्षणही तिला आठवू लागतात ती आता पुढे पुढे होते डायनिंग टेबलजवळ जा जाते हा रोज नाश्त्याच्या वेळी कोणते प्रसंग घडायचे अभि आणि यश तिला किती त्रास द्यायचा तिची किती गंमत करायचे हे सगळं काही तिला आठवत असतं हा अरुंधती तिच्याजवळ येत तिला म्हणते की खूप गोड दिसतीये त्यावरती ईशा म्हणते की आई सकाळपासून तू पाचव्यांदा मला म्हटले आहे की तू गोड आहेस तेव्हा अरुंधती म्हणते मग काय म्हणू बाळा खरंच पाठवणीच्या वेळी मुलगी वेगळीच दिसते तर ईशा म्हणते आईसुद्धा वेगळी दिसते आणि आपण दोघी तर एकाच घरात राहणार आहोत मग तू का रडतेस असंही ती विचारते त्यावरती अरुंधती म्हणते बाळा तुला नाही समजणार ते असं म्हणून दोघीही एकमेकींना आता घट्ट मिठी मारतात आणि खूप रडत असतात घरातील सर्व वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं तर आता यश पुढे होतो आणि ईशाला म्हणतो की काय चाललंय त्यावरती ईशा म्हणते की बाय म्हणून ती त्याला आता रडायला सांगते त्यावर ती यश म्हणतो मला नाही येणार रडायला तू आणि अभिदाताने बीट लावली आहे ना तू ती हरशील म्हणून रडत नाही ना असं ती त्याला विचारते तेव्हा यश तिला एक फटका देत मंद असं म्हणतो दोघेही एकमेकांना मंद म्हणतात आणि अचानक त्या दोघांचाही हुंदका दाटून येतो दोघेही खूप रडू लागतात एकमेकांना मिठी मारतात त्यानंतर यश आपले अस्त्रुपुसतो आणि अनिशला म्हणतो भोग आता तुझ्या कर्माची तू फळं म्हणजे हे पात्र जरा वेडवाकडं वागलं तर काय करायचं तुला माहीतच असेल त्यावरती अनिश म्हणतो हो आहे माझ्या लक्षात त्यावरती ईशा आता अभिला म्हणते मी पुन्हा इकडे येणार नाही तेव्हा अभि म्हणतो खरंच नाही येणार का असं म्हणून तो आता यशला म्हणतो चला मग रक्षाबंधनाला द्यायचं गिफ्ट आपलं वाचलं त्यावरती ईशा म्हणते आता मी नाही येणार तुमच्याकडे पण तुम्ही यायचं माझ्याकडे तर ईशा आता अभि आणि यशला म्हणते आजी काळजी घ्या त्यांना दुखवू नका घरातील सगळ्यांचीच काळजी घ्या अनघाची जानकीची तेव्हा अभिमंत हो घेतो त्यानंतर ईशा ही आता आजी आप्पांकडे जाते आणि म्हणते स्वतःची काळजी घ्यायची तर आता आप्पा म्हणतात हो बेटा आम्ही आमची काळजी घेतो तू तुझी घे कांचन म्हणते बाळा जर सासरकडच्या मंडळींनी कुणी दुखावलं तर उलट बोलायचं नाही त्यांच्याशी मिळून मिसळून वागायचं तू माणसं जोडायला शिक तीही कुणाला दुखवू नकोस त्यावरती आप्पा म्हणतात हे घर तुझंच आहे तुझ्यासाठी कधीही परक होणारच नाहीये असं म्हणून ते अनिशला म्हणतात अनिशराव तुम्ही आल्यापासून आमच्या मनात कायमच घर केलंय आणि या घराच्या मनामध्ये सुद्धा तुमची जागा आता पक्की झालीये इथे आणि मुलांमध्ये कधीही फरक केला जात नाही त्यामुळे इथे हक्काने राहायला या तेव्हा अनिश हो असं म्हणतो तर ईशा म्हणते आप्पा आणि आजी औषध वेळेवर घ्यायची त्यानंतर ईशा म्हणते की आप्पांना आजकाल खूप ॲसिडिटी होते त्यामुळे त्यांची काळजी घेत जा आप्पा तुम्ही वेळेवर औषधं घेत जा आणि संध्याकाळी थंड दूध पण पीत जा तेव्हा आप्पा म्हणतात बाळा आमची काळजी तू नको करूस आम्ही सगळं काही करतो अगदी व्यवस्थित तू फक्त सुखाने संसार कर मग ती त्यानंतर केदार व विशाखाकडे जाते आणि त्याला म्हणते की माझ्या हातूला सोडून पुन्हा तू कधी जाऊ नकोस तेव्हा केदार तिला जवळ घेत मिठी मारत म्हणतो कधीही नाही जाणार बाळा तुझ्या तुला सोडून तर सुखाने संसार कर असंही विशाखा तिला म्हणते तर आता ते दोघेही तिला भाऊक होऊन बोलत असतात की तू स्वतःची काळजी घे त्यानंतर मग ती संजनाकडे जात म्हणते की संजना आंटी तुझ्या डोळ्यात पाणी नाही चांगलं दिसत तुझे डोळे एवढे प्रिटी आहेत ना प्लीज तू रडू नकोस दोघीही एकमेकींना मिठी मारतात त्यावरती संजना म्हणते बाबांची काळजी घे बाबा जर काही बोलले तर तू त्यांना एकटं कधीच सोडू नको त्यावरती संजना आता हो असं म्हणते मग त्यानंतर ती म्हणते आपण दोघीही शॉपिंगला जाऊ तेव्हा संजना म्हणते पुन्हा शॉपिंग तर आता ईशा म्हणते आता सण सुरू होणार आहेत ना म्हटल्यावर शॉपिंग तर करायलाच हवी तेव्हा आता तिचं मन राखण्यासाठी संजना हो असं म्हणते त्यानंतर बाबा इकडे कानाही आले मला त्यांना पाहायचं होतं असं ईशा म्हणते त्यावरती संजना म्हणते सगळं आपल्या मनासारखं नाही होऊ शकत बाळा त्याच्यासाठी हा प्रसंग खूप कठीण जात असेल त्याने तुझं कन्यादान केलं अगदी जड मनाने कारण की तो किती इमोशनल आहे तुझ्या बाबतीत तुला तर माहीतच असेल तेव्हा ईशा आता सर्वांचा निरोप घेऊन अनिरुद्ध कधी येतोय याची वाट पाहत पुढे पुढे चाललेली असते तेवढ्यातच अनिरुद्ध ते ते आता तेथे येतो तेव्हा त्याला पाहताच ईशा आता त्याच्याकडे धावत जाते त्याला मिठी मारते तेव्हा तो म्हणतो की रडू नकोस बाळा ती ईशा म्हणते बाबा तुम्ही रडू नका तेव्हा तो म्हणतो की नाही रडणार ती ईशा त्याला गुडबॉय असं म्हणते तर गुड बॉय म्हणतेस मला असं अनिरुद्ध हसतस तिला विचारतो तेव्हा ती म्हणते तुम्ही बॉयच आहात अजून अनिरुद्ध म्हणतो बेटा तू एवढे दिवस इथे होतीस मी खूप करंट आहे तुझे लाड पुरवतं मला आले नाही ज गोड कौतुक देखील करता आलं नाही ईशा म्हणते काही हरकत नाही बाबा तुम्ही माझं कन्यादान केलं माझ्या आनंदात सहभागी झाला हेच माझ्यासाठी खूप काही आहे असं म्हणून ते दोघेही आता एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात त्यानंतर आता अरुंधतीला अनिरुद्ध म्हणतो अरुंधती माझ्या लेकीची काळजी घे तेव्हा अरुंधती हो असं म्हणते मग त्यानंतर आता तो आशूजवळ जातो समोर हात जोडत म्हणतो की माझ्या लेकीची काळजी घ्या हा आशू म्हणतो मी तुमच्या लेकीची काळजी घेईनच तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण की मी आहे तिच्या पाठीमागे आणि कोतीला कोणताही त्रास होणार नाही काहीही कमी पडू देणार नाही हे मी तुम्हाला वचन देतो मग त्यानंतर तो विजय विनित्याजवळ जातो आणि त्यांचीही माफी मागतो विजय म्हणतो झालं गेलं ते विसरून जाऊ आणि आनंदाने आपण एकत्र येऊ तर विनिता म्हणते आमची खूप इच्छा मला एखादी मुलगी असावी परंतु ईशामुळे आता ती पूर्ण झाली तर आता अनिरुद्ध त्यांना स्वतःची आणि ईशाची काळजी घ्यायला सांगतो त्यानंतर आता ईशाच्या पाठवणीची वेळ होते अनिशा ईशाचा हात पकडतो दोघेही आता बाहेर जातात तर ईशा खूप रडत असते घरातील सगळेजण अगदी इमोशनल झालेले असतात तर घरातील सगळं वातावरण अगदी इमोशनल झालेलं असताना ईशाही सुधीर मामाला बाय असं म्हणते तेव्हा तेही तिला काळजी घ्यायला सांगतात मग त्यानंतर आता ती अनिरुद्धकडे पाहतच राहते घरातील सगळेजण तिला खुश राहा आनंदी राहा असं म्हणतात त्या ती आता अरुंधतीबरोबर पुढे जाते मग त्यानंतर आशुतोषने ती आणि आशू हे पुढे जातात तर ईशाही एका जागेवरच थांबते घरातील सगळ्यांकडे ती डोळे भरून पाहत असते तर तर आता समृद्धी बंगल्याकडेही ती पाहत असते आणि मग ती नंतर अरुंधतीला विचारते की आई माझी पावलं एवढी जड का झाली आहेत अगं मला घरात सगळं काही मिळतंय आता इकडेही सगळं काही मिळणार आहे माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत तरी हे घर सोडताना मला एवढा का त्रास होतोय त्यावरती अरुंधती म्हणते हे असंच असतं बाळा कारण की तू आता माहेर सोडणारा हे सासरी चालली आहेस या घराबरोबर तुझ्या एवढ्या वर्षांच्या आठवणी आहेत या घरामध्ये तू सुख दुःख सगळं काही अनुभवलं आहे त्यामुळे तुला हे असं होणारच आणि आत्ता जे प्रसंग तुला दिसता ना हे जे चित्र दिसतंय ना घरातील सगळेजण तुला निरोप तु आहेत ते सगळं काही चित्र तू आता तुझ्या डोळ्यांमध्ये साठवून ठेव तेव्हा ईशा हो असं म्हणते आणि अरुंधती बरोबर पुढे जाते मित्रांनो आता पुढील भागामध्ये अरुंधती ही अनिशला विचारते बाळा तू काय करतोस तेव्हा तो म्हणतो मी कॉलेजला चाललो आहे आता ईशा कुठे आहे असं ती विचारते अनिश म्हणतो ती अजून झोपली आहे तेवढ्यातच ईशा आता तेथे येते तर अरुंधती तिला ती म्हणते आई मी कोर्स वगैरे काहीच करणार नाही आहे मला आता होममेकर व्हायचं आहे तेव्हा हे ऐकताच आता अनिश आशू अरुंधती विजय विनीताला धक्काच बसतो ईशा अशी वेगळ्यासारखी अजूनही वागते या गोष्टीचं त्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब